शहरी विभागात एक कक्ष किंवा ऑब्झर्वेशन रूम ठेवण्याची गरज नाही कारण की स्वच्छेने कोणी येणार नाही आपल्याला घरोघरी जाऊन लसीकरणचे काम पूर्ण करून घ्यावे लागेल कोण पुढाकार घेईल याच्यावर अंमलबजावणी राहणार आहे उद्यापासून लसीकरणाचे काम आपण नियोजन करून घरोघरी जाऊन करावे अशी सूचना बुलढाणा जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी खामगाव येथे देवेंद्र देशमुख यांच्यातर्फे आयोजित मिशन कवच कुंडल कॅम्पमध्ये संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली सात नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या वतीने आयोजित लसीकरण कॅम्पचा शुभारंभ माजीजाऊ यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव तहसीलदार अतुल पटोळे पीएचओ खंडारे बीडीओ चंदन सिंग राजपूत शिवाजी देशमुख डॉक्टर तृप्ती लड्डा मिर्जा अकरंबेक आकाश खरपाडे श्रद्धा जाधव आदी यावेळी उपस्थित होते या मध्ये वयोवृद्ध लोकांना कारमध्येच बसवून सुद्धा लसीकरण करण्यात आले आजच्या कॅम्प कॅम्पमध्ये दोनशे दहा व पूर्वीच्या सात कॅम्पमध्ये पंधराशे असे एकूण अंदाजे सतराशे दहा लोकांचे लसीकरण करण्यात आले यावेळी लसीकरण कॅम्पमध्ये अथक परिश्रम घेणारे बोरीपुरा येथील मुस्लिम बांधवांच्या तसेच आरोग्य विभागात अधिकारी व कर्मचारी तसेच आशा सेविका इत्यादींच्या जिल्हाधिकारी एम राजमूर्ती यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कौतुक करण्यात आले